मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITI मध्ये शासकीय आणि खाजगी असतील तर ITI ची ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस सुरू आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्याचा मी एक व्हिडिओ याच्यापूर्वी केला होता आणि मध्यंतरी काळात आपल्या ॲडमिशन फॉर्म भरायचं चालू आहे, परंतु पुढच्या प्रोसेस ज्या होत्या, पहिली फेरी, दुसरी फेरी, तिसरी फेरी, तर त्या राहिल्या होत्या आणि त्याचं टाईम टेबल जे आहे ते आज पब्लिश झालेलं आहे आणि त्याचं अपडेट्स आजच आलेलं आहे आणि त्याचं तुम्हाला माहिती व्हावी सर्वांना. आणि प्रवेश फेरी कधीपासून सुरू होत आहे ॲक्च्युली, तर ते दाखवण्यासाठी मी आज व्हिडिओ करत आहेत. सर्वांना नमस्कार, मी शशिकांत पाटील आणि सर्वांना आपलं चॅनलचं नाव माहिती आहे SRIT स्किल्स, तर सर्वांनी बघावे, लाईक सबस्क्राईब करावे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, उमेदवारांपर्यंत ही माहिती तुम्ही पोहोचवा. तर लगेच सुरू करूयात. ॲडमिशन फॉर्म भरायची पद्धत तुम्हाला माहिती आहे आणि मी मित्रांनो मी काय करेल की समजावं तुम्हाला सर्व, म्हणून मी हा जरा मोठा व्हिडिओ होईल, त्यासाठी मी दोन पार्टमध्ये करेल तो, म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला समजेल ते. त्याच्यामध्ये प्रवेश फेऱ्या आज जे टाईम टेबल आलेलं आहे तर ते तुम्हाला दाखवत आहे. तर हे तुम्हाला माहितीच आहे की 15 जूनपासून आपल्या प्रवेश फेरी सुरू झालेली आहे. मी याच्यामध्ये एक पेनचा वापर करतो आता. 15 जूनपासून आणि ही चालू होती, त्याचे अपडेट्स जे होते ते यायचे होते आणि ते आज आलेले आहेत. तर हे बघूया. हे तुम्हाला सर्व माहिती आहे की तुमचा फॉर्म कसा भरायचा, तुमचं पासवर्ड, तुमचा मोबाईल नंबर कसं द्यायचा, हे सर्व तुम्हाला माहिती आहे. परत जस्ट तुम्हाला त्याची ओळख व्हावी म्हणून सांगतो आहे मी. तर याच्यापर्यंत तुमचं फॉर्म तुम्ही भरला, फॉर्म भरल्यानंतर तुम्ही हे बघा, हे तुम्हाला माहिती असेल परत रिवाईज करतो मी. जे उमेदवार नवीन असतील त्यांच्यासाठी हे त्यांनी जरूर बघावं. तर फॉर्म प्रवेश अर्ज जो असतो फॉर्म भरल्यावर, तर तुम्ही तुमचं हे जे शुल्क आहे, शुल्क किती दिलं आहे त्यांनी हे बघा. फॉर राखीवसाठी असतील तर 100 रुपये, ओपनसाठी असेल तर 150 आणि महाराष्ट्र राज्याबाहेर असेल तर 300 रुपये, तर असं प्रकार दिलेला आहे. आणि हे तुम्ही ऑनलाईन भरायचं आहे, तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन जे वेब पेमेंटचे मोड असतील याच्यामध्ये विविध आहेत तर भरायचं. त्यानंतर मग नेक्स्ट टप्पा जो असेल तो तुमचा जो अर्ज आहे तो महत्त्वाचा, म्हणजे तो निश्चित करायचा आहे. हा निश्चित झाल्यावरच, अर्ज फॉर्म निश्चित झाल्यानंतरच तुम्हाला ते याच्यामध्ये तुम्ही पूर्णपणे फॉर्म भरणार आहात. तर हे बघा, प्रवेश अर्ज कन्फर्म करणे, तर हे प्रोसेस पण झालेली असेल तुमची आत्तापर्यंत. परत नवीन विद्यार्थ्यांसाठी एक त्यांना माहिती व्हावी म्हणून सांगतोय मी, फास्टमध्ये करूया आपण. तर प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी उमेदवाराने तुम्हाला ज्या ITI मध्ये जायचं आहे त्या ITI जा तुम्ही. तिथं तुमचे डॉक्युमेंट्स ओरिजिनल असतील ते किंवा झेरॉक्स कॉपी असेल, इथं दिलंच आहे संच, झेरॉक्स कॉपीचा संच हे बघा छायांकित, तर तुम्ही ते घेऊन जायचं आहे. आणि ज्या संबंधित ITला तुम्ही जाऊन त्यांच्याकडनं हा फॉर्म निश्चित करायचा आहे. फॉर्म निश्चित करताना तुम्हाला कुठलंही शुल्क द्यायचं नाही आहे, हे पण लक्षात ठेवा. इथं दिलं आहे बघा, ते कुठंतरी खाली असेल. मग त्याप्रमाणे तुम्ही तुमचा अर्ज निश्चित करायचा आहे. मग त्यामुळे अर्ज निश्चित केल्यावर तुम्हाला काय मिळेल, त्या अर्ज निश्चित करायची तुम्हाला स्लिप मिळेल, पावती मिळेल तुम्हाला, ती तुम्ही घ्यायची सोबत ठेवायची आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला निश्चित अर्ज केलेल्या प्रवेश अर्जाची प्रत, तुम्हाला प्रत जे तुम्ही जो फॉर्म पण जो तुम्ही कन्फर्म करणार फॉर्म त्याचं तुम्हाला एक प्रिंटसुद्धा मिळेल. तर हे तुमच्यासोबत ठेवायचं आहे. तुम्ही त्याचा उपयोग कुठं होईल पुढं ते तुम्हाला सांगतोय मी. आता ITI मधले महाराष्ट्रातील बरेच खूप मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झालेले आहेत आणि अतिशय विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवलेला आहे, ती दिस इज व्हेरी गुड थिंग असं म्हणेल मी. कारण मित्रांनो बोलता बोलता मला आठवत असं सांगत असतो मी की सद्यस्थितीतील इंडस्ट्रीज, कंपन्या, कारखान्यांची जी डिमांड आहे ती ग्राउंड लेवलला फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आम्हाला दिवसातनं 2-2, 3-3 किंवा वीकली असे मेल्स येतात आणि रिक्वायरमेंट ऑफ कॅन्डिडेट सांगत असतात. तर आमचं मी ITI ऑलरेडी सांगितलं आहे की आमचं जे आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं ITI मोरवाडे आहे आणि ITI मुलींची कासरवाडे आहे. तर येथेसुद्धा आम्ही फॉर्म भरण्याची जी निशुल्क जी सुविधा आहे ती निशुल्क, कुठलंही फी न घेता आम्ही फॉर्म भरतो विद्यार्थ्यांचा. त्याचप्रमाणे फॉर्म भरत नाही तर त्याला फॉर्म निश्चितसुद्धा करून देत आहोत आम्ही, म्हणजे विद्यार्थ्याला संपूर्ण सोपं जावं आणि त्याला फॉर्म फास्ट किंवा व्यवस्थित भरता यावा. तर हे सर्व दिलं आहे मी, हे तुम्हाला माहिती असेल, हे तुम्ही बघू शकता. ॲडमिशनचं जी वेबसाईट आहे तिथं लिहितो मी ॲडमिशन, त्याच्यामध्ये जाऊन पण तुम्ही हे बघू शकता, admission.DVET.gov.in. त्याच्यावर पण जाऊन तुम्ही हे सर्व जे आहे ते तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये कसं आहे की हे जे आहे, हे जे तुम्ही फॉर्म निश्चित करत आहात तुम्ही ऑप्शन फॉर्म भरायचा आहे, याच्यामध्ये पुढं ऑप्शन फॉर्म असणारच आहे. दाखवू तुम्ही इथं एक कन्फर्मेशन झालं. मग हे जे तुम्ही नेक्स्ट जो तुम्ही भरणार तो ऑप्शन फॉर्म, इथं सांगतो मी तुम्हाला. इथं हे बघा, प्रवेश अर्ज निश्चित केला, तुम्ही आता प्रवेश तुमचा निश्चित केला आहे. ओके, पहिल्या फेरीसाठी पहिली अशा राऊंड्स होणार आहेत, पहिली, दुसरी, तिसरी होणार आहेत राऊंड. त्यानंतर मग तुम्ही हे जे फेरीसाठी जे तुम्ही व्यवसायनिय व्यवसाय व संस्थानिय विकल्प प्राधान्य करण्यासाठी परत तुम्ही नोंदणी तुमचं परत फॉर्म भरा, हीसुद्धा सुविधा आम्ही
आम्ही पुन्हा एकदा आमच्या जे विद्यार्थी आमच्याकडे येतील त्याच्यासाठी निःशुल्क केलेले आहे. याच्यामध्ये काय होतं की तुम्ही फॉर्म निश्चित केला मग तुम्हाला विकल्प द्यायचा म्हणजे तुम्हाला मला ही आय टी आय पाहिजे आणि ह्या आय टी आयमधला हा ट्रेड पाहिजे जे तुम्हाला पाहिजे ते. तर जसं आमच्या आय टी आयमध्ये 14 ट्रेड्स आहेत मुलींचीमध्ये 6 ट्रेड आहेत तर तुम्ही जे पाहिजे तुम्ही ते क्रमवार निवडायचे तुम्ही ठरवायचं की मला ह्या ट्रेड पाहिजे. आणि मी असं म्हणेन तुम्हाला की एका ट्रेडवर डिपेंड राहू नका कारण ह्यावेळेस तुम्हाला जे तुमचं ॲडमिशन जे होणार आहे ते तुमचे मार्क्स आणि तुमचे कॅटेगरीवर होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही ऑप्शन जवळपास मी म्हणेल की 5 ते 6 तुम्ही तुमचे ऑप्शन्स ठेवा ट्रेडचे आणि त्याच्यामधून जो तुम्हाला ट्रेड चांगला वाटत असेल तो तुम्ही घेऊन टाका किंवा त्याला तुम्ही निश्चित करा असं म्हणेल मी. कारण आता जी पुढची जी फिरवणार आहे तर ते फास्ट होणार आहे त्याच्यामुळे जास्त वेळ पण राहणार नाही आहे. तर तुम्ही ऑप्शन ठेवा 4-5 ट्रेडचा आणि जे तुम्हाला चांगले सर्व ट्रेड चांगले आहेत परत एकदा सांगतो मी ट्रेड्सवर मागे जुने मागील मागच्या वर्षी पण व्हिडिओ केलेत मी. सर्व ट्रेड्स व्यवसाय चांगले आहेत त्या त्या ट्रेडचं ते ते महत्त्व आहे ते तुम्ही आमच्याकडे येऊन माहिती घेऊ शकता. आम्ही एक पॅम्पलेट्स बनवले आहेत प्रत्येक ट्रेडचा तर त्याचं महत्त्व काय आहे तुम्हाला हायर एज्युकेशनला पण जाता येईल. तुम्हाला आता 12वी शासनाने 12वीचं इक्वलन्स दिलं आहे म्हणजे तुम्हाला तुम्ही 10वीनंतर तुम्ही डायरेक्टली 12वीला इक्वलंट होत आहेत. तुम्हाला फक्त 2 भाषा विषय द्यायचे आहेत आणि 2 भाषा दिल्यावर तुम्हाला 12वी परीक्षा द्यायची पूर्ण द्यायची गरज नाही. तुम्हाला फक्त 2 भाषा विषय देऊन 12वीचं टेक्निकलमधलं तुम्हाला बोर्डाचं आपल्या HSC बोर्डाचं तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे आणि ते तुम्ही नंतर कुठल्याही तुमच्या आर्ट्स सायन्स कॉमर्सला तुम्ही तुम्हाला ते कुठलंही पुढं उच्च शिक्षण घेऊ शकता आणि तुम्ही डिप्लोमा करू शकता. असं खूप ऑप्शन्स आता आय टी आयच्या विद्यार्थ्यांना दिले आहेत. त्याच्यामुळे त्यांना काय होतं की आय टी आय केल्यानंतर त्यांना जे बेनिफिट्स मिळतात ते त्यांना जॉब मिळतो त्यांना उच्च शिक्षण घेता येतं डिस्टन्स लर्निंग करता येतं अशा प्रकारे खूप खूप योजना आहेत. त्याच्यामुळं बिंदास्त मी तुम्हाला म्हणेल की आय टी आयमध्ये या प्रवेश घ्या. शासकीय आय टी आय खाजगी आय टी आय असं काही फरक नाही आहे. सर्व अभ्यासक्रम सिलेबस परीक्षा प्रमाणपत्र NTC मिळतं. NTC इथं वरती आहेच पण मी इथे लिहितो NTC NTCA NTC सर्टिफिकेट जे असतं ते NCVTचं असतं. NCVT नॅशनल काउन्सिल ऑफ वोकेशनल ट्रेनिंग NCVT आणि NTC म्हणजे ते ट्रेड सर्टिफिकेट असतं नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट. तर हे संपूर्ण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं असतं आणि हे दिस इज व्हॅलिड फॉर वर्ल्ड वाईड्स ग्लोबली व्हॅलिड आहे. त्याच्यामुळे ह्या ट्रेडला NTC सर्टिफिकेट जे आहे आपल्या ITI तर त्याला फारच महत्त्व आहे. तर मित्रांनो हे जे आहे ही प्रायमरी माहिती आहे मी. तर पहिल्या फेरीसाठी तुम्ही ऑप्शन फॉर्म निवडले मला ही आय टी आय पाहिजे ह्या आय टी आयमधला हा ट्रेड पाहिजे असं तुम्ही ऑप्शन फॉर्म निवडा आणि त्याची प्रिंट पण तुम्हाला मिळणार आहे. इथं दिलेलं आहे बघा इथं पुढे दिलेलं आहे. मी आता परत खाली जातो तुम्हाला याची तुमची निवडलं आहे बघा छापीलपर्यंत ऑप्शन फॉर्म जी तुम्ही भरणार त्याची तुम्ही प्रिंट पण घेऊन ठेवा म्हणजे तुम्हाला माहीत पाहिजे की मी हे ऑप्शन फॉर्म भरले होते आणि त्यानुसार तुमचं पहिल्या फेरीसाठी तुम्हाला तुमचं ॲज पर युअर मेरिट अँड ॲज पर युअर कॅटेगरी आणि आज तुमचे जे काही एक्स्ट्रा गुण असतील ते टेक्निकल्स वगैरे आहेत ते ऑटोमॅटिकली तिथे येतात याच्यामध्ये लिस्टमध्ये ते तुम्हाला ॲड होतील. असं प्रकारे तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे पहिल्या प्रवेश फेरीसाठी होणार आहे ती. मग पहिल्याच फेरीसपैकी कशी होईल तुम्हाला SMS वगैरे येईल ते आपण बघूया पुढच्या पार्टला. भेटूया लगेच पुढच्या पार्टला. तोपर्यंत सर्व माहिती घ्या आणि अधिकाधिक उमेदवार असतील तुमचे मित्र असतील तोपर्यंत शेअर दिस व्हिडिओ लाईक दिस व्हिडिओ. धन्यवाद एवढंच बोलतो. थँक्यू. जय हिंद. जय महाराष्ट्र.